नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा पुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं तुमच्यासाठी तुमचा लाडका कार्यक्रम बारामती मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर काल आमच्या या थुकरटवाडीमध्ये झी नाट्यगौरवसाठी ज्यांना नामांकन प्राप्त झालेले आहे असे आमचे लाडके कलाकार आलेले होते, त्यांना मी विनंती केली होती की उद्याच्या भागात सुद्धा आपण खूप धमाल करूयात. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता मी येणार आहे गिरिजा तुझ्याकडे. मी सगळ्यांना प्रश्न विचारतोय की आयुष्यात मिळालेलं पहिलं बक्षीस, पहिली शाबासकी आठवतीये का? माझं पहिलं बक्षीस खूपच खास आहे माझ्यासाठी. माझ्या शाळेत आनंद अभ्यंकर, जे आता आपल्यात नाही आहेत, त्यांची मुलगी शिकायची. ती मला 4 वर्ष ज्युनियर होती. आणि आम्ही दोघीजणी एका नाटकात काम करत होतो, जे आनंद काकांनी लिहिलं होतं एका कॉम्पिटिशनसाठी, ज्याच्यात मी शाळेच्या बाईंचा रोल करत होते. आणि ही सगळी पोरं, आम्ही सगळे पिकनिकला जातो आणि मग तिथे दंगा होतो आणि काय काय, असा तो एक रोल होता. आणि त्या कॉम्पिटिशनचे जज होते नागेश भोसले, ज्यांना, जे माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र आहेत, पण मी त्यांची मुलगी आहे हीच गिरिजा असं त्यांना काही माहिती नव्हतं, कारण तिथे पार्टिसिपंट नंबर असायचे. त्यांनी माझ्या नंबरला बक्षीस दिलं होतं. तर आनंद काकांनी लिहिलेल्या नाटकात नागेश काकाच्या हातून बक्षीस मला मिळालं, कोणालाच काही माहिती नसताना, म्हणजे ही गिरीशची मुलगी असं काहीच माहिती नव्हतं. आणि बक्षीस होतं मॅकडॉनल्ड्सचं व्हाउचर, त्यामुळे नाटकातल्या सगळ्या पोरांना घेऊन मी बर्गर्स खायला मॅकडॉनल्ड्सला गेले होते, जो अनुभव अविस्मरणीय होता. आणि अभिनयासाठीचं ते माझं पहिलं बक्षीस होतं. वा वा. तर आता रुजुता तुझ्याकडे येणार आहे. हो, अर्थात शाळेत इंटरस्कूल कॉम्पिटिशनला सरणार कधी तम नावाची आमची एकांकिका होती आणि त्यात मी कचरा उचलणारी मुलगी होते. आणि त्यावर्षी सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये बेस्ट ॲक्ट्रेस मिळालं होतं, त्यामुळे ते माझं पहिलं बक्षीस. आणि सगळ्यात जास्ती लक्षात राहिलं आहे ते म्हणजे रायगडाला जेव्हा जागेतेमध्ये मी काम करायचे तेव्हा खूप सुरुवातीचे शोज होते आणि एका काकांनी येऊन मला 100 रुपये दिले होते. आणि तेव्हा 100ची नोट ही माझ्यासाठी खूप महत्वाची होती आणि ती खूप वर्ष मी टिकवून ठेवली होती, त्यामुळे ह्या दोन गोष्टी निश्चित आठवतात. कादंबरी तुझ्या लक्षात आहे का तो प्रसंग? हो, ॲक्च्युली मी 3 वर्षाची होते आणि BST, माझे वडील BST होते, तेव्हा BST लहान मुलांसाठी काही स्पर्धा असतात. तर तेव्हा तेंडुलकरांची चिमणा बनतो बंगला नावाचं एक बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचं काम होतं माझं. अच्छा. फक्त एका विंगेतून दुसऱ्या विंगेत चिवचिव करत जाणे, परत येणे, एवढंच काम होतं. ज्याच्यासाठी मला रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते अशी एक मोराची ट्रॉफी मिळाली होती. चिमणीच्या पिल्लाच्या रोलसाठी मोराची ट्रॉफी. वा वा, माझं पहिलं बक्षीस. वा वा. मुळे काका तुझ्याकडे येणार आहे पहिला पुरस्कार. मला आठवत, मी लहान होतो, 3, 3 4 चौथीत वगैरे असेल. घरच्यांना का असं वाटलं मला माहीत नाही, म्हणजे आता मला अजूनही ते आश्चर्य आहे की मला फॅन्सी ड्रेस स्पर्धेत उतरावा. बरं, उतरवावं ठरवलं ते ठीक आहे, त्यानंतर मला मुलीचा वेश का द्यावा हे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत. ते आता पण माझ्याकडे बघून कोणाला वाटणार नाही असं की मी लहानपणी कधी मुलीसारखं दिसत होतो किंवा काही. आणि मला असा वेश करण्यात आला, फ्रॉक वगैरे, केस वगैरे लावण्यात आले, असे बो बांधला, अमुक तमुक, सगळे जे नट्टेपट्टे असतात ते सगळे केले माझे. आणि माझं नाव पुकारलं गेलं आणि मी खरा घाबरलो होतो आणि मी तिथून पळून गेलो. अच्छा. आणि मला दुसरं अवॉर्ड मिळालं फॅन्सी ड्रेस स्पर्धेत. लोकांना असं वाटलं की मी घाबरलो नाही, मी लाजून मुलगी असल्यामुळे आता तो खरं मी घाबरलेलो होतो अत्यंत आणि त्यामुळे मी पळून गेलो. हे शेवटपर्यंत कोणाला कळलं नाही आणि मीही खुश झालो की हा मला पहिला अवॉर्ड मिळालं काहीतरी असं घाबरल्यामुळे. वा. शीतल सर तुमच्याकडे येणार आहे. तुमचं तर खेळ नेहमी प्रकाशाची असतो, लाईटशी. मग तुमच्या घरात कधी लोडशेडिंग असतं? मुंबईत आहे. हा विनोद होता माझा आपला असाच. तर तुमच्या आयुष्यातलं एखादं बक्षीस आठवतंय का पहिलं? पहिलं बक्षीस या लाईट डिझाईनिंगसाठीच मिळालं होतं. अच्छा. राज्यनाट्य स्पर्धेमध्ये 1990 साली अचानक माझ्यावर जबाबदारी पडली की सगळे आहेत आपल्याकडे, ॲक्टर आहेत, संगीतकार आहे, लेखक दिग्दर्शक आहेत, नेपथ्य करणार आहे, लाईट्स करणारं कोण नाही, तू कर. किमयागार नावाचं नाटक होतं, फॅन्टास्टिक्स, जे ब्रॉडवेवरचं सुपरहिट नाटक, त्याचं मराठीकरण डॉक्टर अनिल बांदिवडेकरांनी केलं होतं. ते केलं आणि त्याला लाईट्सचं पहिलं बक्षीस मिळालं.
वा, हे माझ्या आयुष्यातला पहिला अटेम्प्ट आणि पहिलं बक्षीस. क्या बात, वा वा. क्षितिज, तुझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार. माझा पहिला पुरस्कार आम्हाला शाळेने दिला होता. हा, आणि तो प्रत्यक्ष न येता तो पत्राने आला होता. अच्छा. आमच्या शाळेत अशी सिस्टीम असायची की तुम्ही जर एखाद्या इयत्तेत पहिले आलात तर तुम्हाला पत्र यायचं. त्यामुळे रिझल्टच्या आधी 3-4 दिवस सगळी मुलं घरी अशी गॅसवर असायची, अरे आपल्याकडे येते का नाही, येते का नाही. तर मला आठवतंय, माझ्याकडे ते पत्र मी अजून जपून ठेवले. मला 74.25 रुपयाचा पुरस्कार मिळाला होता. तुमचा बाल्य इयत्तेत पहिला आल्यामुळे तुम्हाला तो पुरस्कार मिळालाय. आणि त्या शिष्यवृत्त्या पण फार इंटरेस्टिंग होत्या की रमाबाई केळकर शिष्यवृत्ती 21.25 रुपये. तर असं ते सगळं असायचं. सो तो माझा आयुष्यातला पहिला पुरस्कार आहे. आणि एकांकिका लेखनाचा पहिला पुरस्कार मला 12 मतीत मिळालाय. बारामतीच्या सांस्कृतिक केंद्राच्या स्पर्धेमध्ये कमिंग सून या माझ्या एकांकिकेला मला पहिला लेखनाचा पुरस्कार मिळाला. सो तिथे आज परत यायला छान वाटतंय खूप. वा, आता आपण जाणार आहोत एका वेगळ्या कार्यक्रमाकडे. काय, जी थुकरटवाडी आम्ही घेऊन आलो इथेही वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि त्या कार्यक्रमाकडे आता मी सगळ्यांना घेऊन जाणार आहे. बक्षीस प्रत्येकाला मिळावा अशी इच्छा असते. आमच्याकडे केबल नेटवर्क आहे, गुलकंद केबल नेटवर्क. त्याच्यावरती बऱ्याच स्पर्धा आयोजित करण्यात येतात. तशी एक स्पर्धा आयोजित इथे करण्यात आलेली होती सेलिब्रिटीच्या बरोबर. म्हणजे जर जिंकलात तुम्ही तर सेलिब्रिटीच्या बरोबर एक दिवस तुम्हाला घालवायला मिळणार. आणि एक फॅमिली जिंकलेली आहे, तर त्या फॅमिलीला बक्षीस मिळालं आहे. भाऊ कदमच्या घरी एक दिवस राहता येईल. आणि ती फॅमिली आहे टमरेलवाडी बुद्रुकचे मांजर बुडवे आणि फॅमिली. तर बघूयात मग आता या फॅमिलीचा हा एक्सपिरियन्स कसा असणार आहे. हॅलो हॅलो, हा भाऊ, भाऊ कदम बोलतोय का भाऊ? हॅलो भाऊ, नमस्कार. हा नमस्कार, गुलकंद केबल नेटवर्क मधून बोलतोय मी, BMW. नाही नाही, गाडी नाही बोलत आहे, माझं नाव आहे BMW, बाळू मनोज वाघमारे, BMW. हा नाही नाही, आठवलं का, आपण आपल्या केबल चॅनलवरती तुमचा एक कार्यक्रम ठेवलेला होता बघा. आणि एक स्कीम ठेवलेली होती आपण लोकांसाठी, म्हणजे पूर्वा फॅमिलीची हाऊस भेटा कदम भाऊस. हा, त्या कार्यक्रमात एक फॅमिली जिंकली सर. हा, तिला तुम्हाला भेटायचंय. नाही, मी ऑलरेडी तुमच्या घरात आलोय. तुम्ही कुठं आहे, तुम्ही या ना. नमस्कार बारामती. वा 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 वा, चल चल हात वर कर, हात वर कर. कोटकाट कोटकाट, हे माझी कसं चिट्टा, त्याला तपासा, मी तुम्हाला ठेवलंय. सॉरी सर, त्याला तपासा, हात वर कर. ए अरे भाऊ, मी BMW आहे. ए माझ्या तिकी उघड, BMW ना तू. अरे माणूस आहे BMW. सर, याच्या खिशात चाकू आहे. अरे येडे गोडे, तो सफरचंद कापाय ठेवला, ये पा. सफरचंद घे, सफरचंद घे, ठेव ठेव तुझ्याकडे ठेव. आणि सर चाकू राव दे तो. सफरचंद तर मिळालं, आता काय कापेल तो. आता तुम्ही जा. अरे येडा म्हणला तो तुला. भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. ओळखलं का मला, मी BMW. नाही नाही ओळखलं. कधी फोटो बिटो काढायला आला होता का तू? भाऊ आठवते का आपण कुठं भेटलो होतो? कुठं? शिल्पा बार मध्ये. तिथं पैसे संपले म्हणून तुम्हाला मालकाने हाकला, तिथं मी तुम्हाला चारण्याची फोटो भाऊजी. आपण स्कीम केली होती का नाही आपल्या गुलकंद केबल चॅनल वरती, त्या स्कीमचा आज निकाल लागला आणि एक फॅमिली जिंकलेली आहे. अच्छा. हा, तर त्या फॅमिलीला कसं दिलंय आपण,
एक दिवस म्हणजे 12 तास तुमच्या घरात तुमच्या बरोबर राहण्याची संधी. 12 तास काय फोटो काढून पाठवू द्या ना भाऊ. असं नाही करता येणार, तुम्ही चॉन्ट्रॅक केलं आमच्या बरोबर. चॉन्ट्रॅक? चॉन्ट्रॅक नाही रे मग ते कॅटरिंग. कुट्रॅक नाही, काय म्हणतात कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्ट म्हणतात त्याला. तेच ते काय तरी तुम्ही केलेलं आहे आमच्या बरोबर, अग्रीमेंट आपलं झालंय, तुमची सही आहे, तुम्ही म्हणलेलं आहे 1235 रुपये आपण पेड केलेत तुम्हाला. ते शक्य नाही यार, काय करायचं शक्य नाही ते. ठीक आहे, आपलं चॅनल लाईव्ह आहे, 35 घरात लाईव्ह चाललंय, बघा बोला ह्याच्यात. सांगा करत नाही म्हणून आता हे काम, सांगा पब्लिकला, ऑडियन्स, जनता बघा. प्रेम आहे हे लोकांचं, म्हणजे आम्ही मोठे का तर जी लोक आमच्यावर एवढी प्रेम करतात त्यामुळं आम्ही मोठे होतो. आता जे जिंकलेले ते मला भेटायला येणार आहेत, त्यामुळं मी त्यांचे असे डोळे उघडे ठेवून वाट बघतोय कधी येणार आहेत ते, कधी येणार आहेत ते. बघितलं का भाऊ कदम यांचं एका मिनिटात बदललेलं प्रेम. या रे या मांजर बुडवे फॅमिली या. तुम्हाला कसं वाटतं हे शूटिंग कर? जबरदस्त जबरदस्त आहे, वरती कर वरती कर. जबरदस्त आनंद झालेला आहे मला आज, म्हणजे मी साक्षात भाऊ कदम यांना भेटणार आहे. वा वा अण्णा तुम्ही जिंकलाय, कसं वाटतंय? अरे मला जाम मस्त वाटतंय, म्हणजे आज म्हणजे माझं आयुष्याची धन्यता झाली असं मला वाटतंय. खरं सांगायचं तुम्हाला, ऐ काळ्या भाऊ कदमला बोला. मला असं बरं वाटतंय की खरंच सांगतोय प्रेम आहे, प्रेम लोकांचं प्रेम आहे. आम्ही जशी विनोद करत, तू इकडे बोलत काय बसला डांबर तोंड्या? प्रेम. अरे भाऊ कदमला भेटणार काय साधे काय? भाऊ कदमला भेटणार आहे. थांबा जरा, डोक्यावर पडल्यासारखे कर नका तुम्ही. काय झालं? अरे तेच आहेत भाऊ कदम. अयो हेच आहे तो भाऊ कदम. दादा सॉरी, दादा चुकी झाली, दादा माफ करा. हो तुम्ही टीव्हीत एवढे वेगळे दिसता आणि ऍक्च्युअल मध्ये मात्र लईच काळे दिसता. जवळी असं बोलायचं नाही कोणाला. का? अरे माती पण काळी असते पण एवढी. नाही नाही म्हणजे तुला म्हणायचं काय, तुला म्हणायचं काय, हा कलाकार माती आहे, माती कलाकार आहे. अरे नाही नाही माती नाही, कॉमेडी कॉमेडी करते आमच्या अण्णा. तुम्ही जशी कॉमेडी करता किती मस्त, तशी आमच्या अण्णा कॉमेडी. आमच्या अण्णाला तुम्ही तुमच्या त्या प्रोग्राम मध्ये घ्या. तुम्हाला सांगतो इतके लोक तुम्हाला अजून म्हणजे खुश होतील. तुम्हाला सांगतो अण्णा जाऊ कॉमेडी. सर एक कॉमेडी सांगू काय तुम्हाला, तुमच्यामुळं जगातली म्हण बदलली लोकांनी. आधी म्हणायचे, आधी म्हणायचे की माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, आता म्हणतात माझा शब्द म्हणजे भाऊ कदम वरची रेघ. कडेवर जाऊन बसणार का आता तुम्ही? सेलिब्रिटी असतात ते, असं वागायचं त्यांच्यासाठी. फॅमिली आता आपली आपली ओळख करून द्या. नाही नाही, हे आमचे अण्णा काळू मांजर बुडवे आणि ही आमची बायको. पुढे बायको इतका उशीर कसा झाला का तुला? अगं बाई तू जीप वाला सोडतच नव्हता. जीप वाला? नाही तस नाही, म्हणजे घरापर्यंत सोडत नव्हता, तिथे लांब कुठे तरी सोडलं, धावत धावत आले भाऊ कदमला भेटायला. भाऊ कदम कुठे? भाऊ कदम, भाऊ कदम, भाऊ कदम, भाऊ भाऊ कदम, भाऊ कदम, भाऊ कदम. अरे काय जी नाही करतो भाऊ कदम कुठे?
आतुरता बघा त्यांची. समोर बघ, तेच आहे भाऊ कदम. बहिणी का ओरडली? का ओरडली? भाऊ कदम आहेत ते. असं असतं का कुठं भाऊ कदम? हेच आहे सेलिब्रिटी, हेच टीव्हीत दिसतात. हे टीव्हीत दिसतात? हा हा. मग टीव्ही दिसतो का? टीव्हीत दिसतात. हे टीव्हीत दिसतात का? टीव्ही दिसतात. आत्ता लाईट गेली तर हे दिसणार नाही. मला टीव्हीत दिसतात. असं असत भाऊ कदम. BMW तू यांना माझ्या घरात दिवस काढायला बोलेल का माझी लाच काढायला? असू द्या ना, एक्साइटमेंट असते. ते माझी पोरगी राहिली रे. पोरगी पण आहे तुम्हाला? अरे मग काय सोन्या. ए पोरगी, पोरगी कुठे? पोरगीची ए बाळा. माझी गुणाची पोरगी ही, ही माझी पोरगी आहे भाऊ कदम. ही म्हणजे फार चांगली ऍक्टिंग वगैरे करते. आता डान्स बघितला तुम्ही तिचा? कच्चक कच्चक इतकं सुंदर. कच्चक कच्चक कच्चक. अरे त्याला कच्चक नाही म्हणे, त्याला चोथक असं म्हणते. नाव घेती नाव घे. भाजीत भाजी मेथीची मी खायची. भाजीत भाजी मेथीची मी खायची. आणू आणणार सून मी भाऊ कदम जायची. काय झालं तुमचं? माझं एकदा लग्न झालंय. ठेव. अरे तिचं लग्न झालंय का? एकदा तिच्या मागे लागू नको. विनोद कमी करा. बसा आता खाली काय बसताय? वरती बसा. अरे नाही नाही. अरे तुम्ही केवढा मोठा माणूस आहे? हा अरे तू केवढा मोठा माणूस. तुझी लायकी आहे का आमच्या बरोबर बसायची? नाही थोडस उलट झालं दादा. सॉरी दादा, आमची लायकी आहे वय तुमच्या बरोबर बसायची. आम्ही इथं बरं वर बसाय. चप्पल काढली. चप्पल राहू दे. चप्पल राहू दे दादा. सॉरी आपल्याला काय कळत नाही एवढ्या मोठ्या लोकांचं. ते आपलं कसं वाटत? चप्पल ठेवा तुम्ही वर बसा. चप्पल ठेवा. सॉरी दादा, आपल्याला कुठं काय कळतंय त्यात? चप्पल का वर बस ना. नाही मोरती मला बसायचंच नाही. माझा टाइम झाला आता रोप लावायचा. टाइम झाला रोप लावायचा. मी जरा रोप लावून येतो. इतर रोप कुठं लावतात तुमच्याकडे? गॅलरीत लावा. गॅलरीत लावाली चांगली चांगली. एक बरं काय तुमच्या आजोबांना वृक्षारोपणाची आवड आहे. हो साहेब, वृक्षारोपण म्हणजे ते वृक्षारोपणचे रोप लावायला नाही गेले, हे रोप लावायला गेले. बघा इथून गेलं ना छोटा दरवाजा दिसल. छोटा दरवाजा तिथं जा. छोटा दरवाजा जायचं ना. काय त्याला काय नाही. हे गुलाब काळं कसं झालं? मग गुलाब कोणाच आहे? माझे.
अरे सारखे सारखे म्हणजे रंगावर का विनोद करताय? एक मिनिट, तुम्ही सारखी सारखी शांत बाई करता, आम्ही काय बोलू? आणि शूटिंग होतंय. विनोद प्रेम प्रेम आहे, प्रेम. बसा तुम्ही, रिलॅक्स, सगळे रिलॅक्स. हॅलो, ऐका ना, कुठे? हॅलो हॅलो, अरे कुठे? हॅलो, ए मायलेज तू आवाज काय येत नाही फोन मधून? या तो फोन नाही, रिमोट आहे टीव्हीचा. माट नाही माझ्याकडे. तू कोण आहेस? अरे तू कोण आहेस? मालक आहेस तू या घराचा? थंड पाणी कुठे घेते तुला माहित असेल की नाही? ठीक आहे ठीक आहे, गार पाणी आण ना, जावा. फ्रीज मधलं चालेल का? हा चालेल, घेऊन हा. अरे बाप, बाकी मस्त आहे हा माहोल. मोठ्या लोकांचं कामच वेगळं राहते पण, आहे ना? अरे कुठली रोप लावायची आता सफरचंदाची? ए बाहेर या. अरे इकडे इकडे. अरे तुम्हीच म्हणला नव्हता का? अरे छोटा दरवाजा दिसल तिथं घुसा. अरे मग फ्रीज मध्ये बसायचं का? अरे तुम्ही म्हणला म्हणून गेलो, आपल्याला काय कळतंय त्यातलं? पण दादा एक सांगतो इकडे, हा तुम्हाला सांगतो, आतमध्ये वातावरण जाम भारी आहे, एकदम गार गार. फक्त एकच प्रॉब्लेम झाला माझा, अख्खा डब्बा गारटला. असू दे, भारी आहे सिरियल. तुम्ही बघता का? अरे बघा हे काय करते बघा, मस्त आहे मस्त आहे मस्त आहे. इथं बघा किती मस्त आहे बघा. काय हे थांबा हे थांबा. इडली सांबार. सांबार डाल के चाहिए क्या? अलग से हॉटेल क्या है? इडली सांबार. नहीं नहीं, इतना सांबार नहीं मांगे, मत तू पाजे. अंटो ना अंटो, इडली सांबार क्या? तुमचं पण आणलं त्याच? नाही मी आपला असाच. ही सिरियल लागली ना की तिच्या अंगात येत. मग काय तर तिथे डोकं जड झालं बिचारीच. काय झालं असं का बघताय संधी? बर झालं मम्मी डोकाला जड झालं बघ. चहा देना चहा देना मम्मी, चहा देना. वही वही पुरी हुई. इकडे बेटा हाँ बोल. चहा घेऊन पटकन दोन. टीव्ही लाव रे पटकन. बघा भाऊ कदम चहा घेऊन येताना. दोन प्रयोग करत नाही तुम्ही? दोन शूटिंग करत नाही का तुम्ही? हो
करतो. दोन लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अरे उठलो काय उठतो म्हणून. हो जाऊ दे बाबा, मला तर झोप आली आता. थोडा वेळ राहिलेला आहे. मग काय तर आपण काय रिलॉक्स इथे मी जपणार होतो. इथे मी पडतो आता वाईट. दुसरं म्युझिक नाही मिळालं. चालायला लागा बाहेर चालायला लागा. अजून दोन तीन दिवस थांबू आपण. नाही नाही, तास संपलेत, 12 तास निघा आता. तास संपले तर काय झालं, पैसे देऊ आम्ही. हे बघा भाऊ, असं नाही करू शकत. अजून 2-4 तास बाकी आहेत. आपलं चॉन ट्रॅक झालेलं आहे. कसला गेला खड्ड्यात चॉन ट्रॅक? चल भाऊ कदा, तुम्ही असं नाही करू शकत. तुम्हाला दंड बसल. मग भरतो ना. काय दंड आहे तुमचा? सगळ्यांना पर हेड 5,000 रुपये नुकसान भरपाई आणि नंतर गोड भरपाई पण द्यावी लागेल. मी 10,000 देतो प्रत्येकी. 10,000 प्रत्येकाचे? मग ठीक आहे ना, द्या ना. हे बघा, 10,000 असेल तर ठीक आहे. नियम आहे, चॅनलचा नियम आहे. सगळ्यांचे 10,000 रुपये पर हेड मिळाले. ठीक आहे, उगाच कशाला आपण आपण नियमात राहायला पाहिजे. चला झालं काम. भाव कदम मिळाला हरकत नाही. इकडे आता पुढे काय रे? आता काय नवीन सेलिब्रिटीचं घर शोधायचं? आपल्या कार्यक्रमाचं नाव पण ठरलेलं आहे. फॅमिलीने आता सोडून द्या रोने धोने. आता पकडूयात संजय मोने. संजय मोने सर, आता वेगळ्या विषयाकडे येतो. जो विषय सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही किस्से तयार करता, लिहिता, किंवा ते खरे घडलेले असतात पण आम्हाला तसे वाटत नाहीत, कारण फॅन्टसीज ह्या नेहमीच आपल्याला तसे वाटतात, तशा तुमच्याच आयुष्यात फक्त घडतात. त्यामुळे मी एक गोष्ट इथे सगळ्यांना सांगतो. हा, बरेचसे लोक पुण्याला जातात. हा, नारायणपेठेमध्ये एक दुकान आहे. हा, त्या दुकानात एक बोर्ड आहे, येथे न वाजलेल्या फटाक्यात वाती घालून मिळतील. अजून तो बामचा पण आहे काहीतरी चार आण्यात. ते जंगली म्हणून आहे, जंगली मेडिकल का असं तर नाव होतं. तिथे चार आण्यात आयडेक्स लावून मिळेल असं पाठी होत. थोडस सुंदर कशाला अख्ख विकत घ्यायचं, चार आणे द्यायचं नाही, तो असं असं करून लावा. नाशिकला मी एक बोर्ड बघितला, अमेरिकेहून आलेल्या बटूंच्या मुंजीसाठी खास निळ्या डोळ्यांचे भटजी मिळतील. डोळे सगळ्यांनाच असतात, नजर लागते. खरंय, पण त्याच्यासाठी माणूस पण आवली पाहिजे. आणि सर फार आवले आहेत हे आपल्याला माहिती आहे, पण त्यांच्या बाबतीतले काही किस्से असे जे कुणालाच माहिती नाही आहेत, आणि आज ते सगळ्यांच्या समोर आम्ही मांडणार आहोत. पण ते मी मांडणार नाहीये, तर त्यांच्या सौ स्वतः मांडणार आहेत. हा, तर सुकन्या ताईंना आम्ही सांगितलेलं होतं की सर काय फार आम्हाला सांगणार नाही, तुम्हीच सांगा. तर त्या आपल्या बरोबर आवाजाच्या स्वरूपात असणार आहेत. आता संजयनी काही दिवस बँकेमध्ये पण काम केलं आणि हा पट्टा नेहमीप्रमाणे शॉर्ट्स घालून जायचा. मॅनेजरने खूप वेळा सांगितलं नका हो शॉर्ट्स घालून येऊ, पण ह्याने ऐकलं, जो ऐकेल तो संजय कुठला.
तर पावसाळ्यामध्ये पण शॉर्ट्स घालून जातो, म्हणून मला कम्फर्टेबल आहे. आणि वरचं बघतात ना, टेबलाच्या वर दिसतोय ना मी, तिथे मी छान शर्ट घातलाय ना, टेबलाच्या खाली कोण बघतंय? मग शॉर्ट्स घातले म्हणून काय बिघडतंय? त्यामुळे ते गप्प राहिले, काय आता बोलणार यांच्या पुढे. एके दिवशी असंच माझं चेक पटकन म्हणजे टायमिंग झालं होतं, सगळे चेक जाणार होते पास व्हायला, पटकन ह्याने जाऊन त्या काउंटरवरनं उडी मारून त्याला नेऊन दिलं की त्या याच्याबरोबर त्याचं चेक जाईल. तर मॅनेजरने बोलवून घेतलं, तुम्ही असे काउंटरवरनं वगैरे उड्या नका मारू. तुम्हाला उड्या मारणं महत्त्वाचं नाही आहे, तो चेक अर्जंटली जाणं महत्त्वाचं होतं. आणि मी असा फिरून येणार तो पण तो निघून गेला असता, त्याच्यापेक्षा हे बरं नाही का निवडी म्हणून पटकन दिला आणि तो गेला. त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर साहेबांनी आमच्या नोकरी सोडून दिली. मला मनासारखं वाटतं हेच नाही. काय आहे की मला असं वाटतं की आपल्या देशाचं एकंदरीत तापमान बघता आपण लोकांना काय वाटतं याचा विचार न करता आपल्याला जे काय वाटतं ते करावं. बरं, ती शॉर्ट्स काय अशी व्यवस्थित होते, म्हणजे कोकणामध्ये जेवढ्या लांबीचं धोतर असतं ते तिथपर्यंत अर्धी पॅन्ट यायची. आणि ते उडी मारायचा किस्सा होता की ते असं जाण्यापेक्षा पटकन तो जात होता, म्हणून मी अशी ते पोल वॉल्ट करतात तशी उडी. पण ठीक आहे, म्हणजे होतं असं काय, मला आवडतं तसं. आणि मी आत्तापर्यंत माझ्या मनाला जसं वाटेल तसं वागत आलो. त्याची बायपास होणार होती, आमच्या लग्नाला वर्षही झालेलं नव्हतं. आणि पुण्याला त्याला एकदम अचानक त्रास व्हायला लागला, मग त्याला ॲडमिट केलं. आणि मग असं ठरलं फायनली की आपण त्याला मुंबईला घेऊन यायचं. तर म्हणाला मी ॲम्ब्युलन्समध्ये बसेन, पण आधी ते वरचं वा 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 असं वाजलं पाहिजे, तरच मी ॲम्ब्युलन्समध्ये बसेन. म्हणाले हो बाबा तू बस मग ते सुरू करू, नाही म्हणे आधी सुरू करा तरच मी येईल. शेवटी ते वा 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 वरचा जो लाईट आहे लाल तो वाज आणि आमचे हे महाराज त्या ॲम्ब्युलन्स मध्ये बसले. हॉस्पिटलचं खरं होतं, तुम्ही म्हणाल त्या ॲम्ब्युलन्स वाजल्याशिवाय मी बसणार नाही. हो, मी का म्हटलं मला माहित नाही, पण एक होतं मला एवढं माहिती होतं की माझी बायको माझ्या बरोबर आहे, त्यामुळे मला कसली भीती वाटत नव्हती जर ऑपरेशन वगैरे सगळं होतं. मग म्हटलं जर आपल्याला भीती वाटत नाही तर आपल्याला पटकन जायचं आहे स्टेशनवरती, तर आपण तो दिवा तरी लावू. अच्छा, कारण मी सिनेमातनं बाहेरनं बघितलंय. त्याच्या आधी शूटिंग करताना आतमधनं बस कसं ते पेशंट म्हणून बघितलंय, पण आतमध्ये मी बसलेलं असताना बाहेरचं म्हणजे आज आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि बारामतीमध्ये वेळ कसा चाललाय कळतच नाही गप्पांच्या ओघामध्ये. बघा ना घड्याळामध्ये दादा कधी वाजले अजितबात कळलं नाही. घड्याळामध्ये 10:10 कधी वाजले ते मला अजिबात कळलं नाही असं मला म्हणायचं होतं. खरं तर बघा ना सगळ्यांनी चेक करा घड्याळ, 10:10 झाली आहेत घड्याळामध्ये. आणि बारामतीत यायचं म्हटल्यानंतर हाच मुहूर्त फार महत्त्वाचा असतो, नाही का? संजय माहीमच्या त्याच्या घरून रवींद्र नाट्य मंदिरपर्यंत बहिणीचा गाऊन घालून गेला होता हा, आणि मोहन जोशीकडे त्याचा फोटो होता. कारण तो रोज आम्हाला काहीतरी अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या आणि आम्ही सांगायचो हे खोटं आहे, असं कसं कोणी करेल. ते काय नाही, कफ्तान म्हणून एक पूर्वी फॅशन होती, तो असा ड्रेस असा, अजूनही आहे, त्याची जीन्स आहे, त्याच्यावर मी तो नवीन आणला होता बहिणीने, म्हटलं घालायच्या ती मी तो घातला. त्याला एक मागणे मॅचिंग असं हे होती, पट्टी होती, ती अशी बांधली छानपैकी. आणि असं बघितलं तर मला असं वाटलं की मी ते कॉरियोलानस किंवा अमेडियस मधला असं 3-4 वेळा असं बघितलं आरशामध्ये. मग असं एक असं मुकुट घेतला असा आणि म्हटलं मी सॅम्युएल आय मीन हेनरी किंवा बेकेट किंवा असं लॉरेन्स ऑफ अरेबियामधलं कोणतरी दिसतोय, म्हटलं हे तर मला एकट्याला वाटतंय. तरी म्हणून मग मी माहीवरनं चालत 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 गेलो. स्वाती चिटणीस मॅडम, तुम्ही एका वेगळ्या तंद्रीत असता असं तुमच्या मैत्रिणींकडून आम्हाला ऐकायला मिळालं. आणि घरामध्ये एकदा तुम्ही बेडवरती कॉफी का टाकली होती तो काय किस्सा होता? खरं आहे की नाही एवढं सांगा, तर काय होता किस्सा? खरं आहे. काय झालं, माझ्या एका हातात चहाचा कप होता, इथे असा पेपर धरला होता आणि आणखी हातात काहीतरी बिस्किटाची बशी होती. आणि जाऊन मला असं वाटलं की मी तो पेपर असा टाकीन. पेपर टाकण्याऐवजी मी चहाचा कप फेकला. असं कसं होऊ शकतं? तो पेपर ह्यात गिरीजा तुझ्याकडे मी येणार आहे. तुझा पण असा एक वेगळा किस्सा आम्हाला ऐकायला मिळाला की लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा तू किचनमध्ये गेली होतीस आपल्या लग्नाच्या आधी असेल साधारणपणे, तेव्हा
साधारण आपण जर गेलो आपल्या घरी, सासूबाई असतील, सासरे असतील, होणारा नवरा असेल, आणि म्हणले की मुली जा बरं किचनमध्ये, तर मुली काय करेल? चहा करेल, कॉफी करेल, पोहे करेल. तू काय केलं होतं सगळ्यांसाठी? भांग. मी पहिल्यांदाच रुजच्या घरी गेले होते, लग्न झालं नव्हतं आणि मी आयुष्यात कधी भांग प्यायले नव्हते. त्यामुळे मला भांग प्यायची होती, तर मी सुरुदला सांगितलं होतं की आपण भांग पिऊया. तर त्यांनी सगळं संयोजन त्याचं केलं, भांग ते बंटे मिळतात ते आणले. त्याच्या पुढे उघडल्यावर त्याचा वास जो सुटला, त्याने त्याचे सगळे मित्र पळून गेले. ते म्हणाले हे करणार नाही आम्ही मिक्स दुधात. मला त्याची काही फार किळस वाटत नव्हती, शिवाय मला इच्छा इतकी होती भांग प्यायची की म्हणलं मी करते. आणि मला हे लक्षात नाही आलं की मग माझ्या होणाऱ्या सासरी पहिल्यांदाच घरात आत जाते तर मी भांग करू का असं नको विचारायला. तर मग मी भांग करायला घेतली. माझ्या आजी सासूबाई पत्ते खेळत बसल्या होत्या मुळात. त्या मला म्हणाल्या जरा एवढी एवढी ड्रायफ्रूटची पावडर म्हणत छान लागेल. त्यांनी सांगितलं म्हणून मी एवढी एवढी ड्रायफ्रूटची पावडरही टाकली. बरं हा किस्सा कौतुकाने माझ्या सासूनीच सांगितला असणार. त्यांनीच सांगितलं आम्हाला. गीता गोडबोले यांच्यासाठी जोर. अजून पत्त्यावर बसलेले नाहीत ना. वा वा सर. तर झी नाट्य गौरवच्या निमित्तानं हे नाटकातले दिग्गज कलाकार आज तुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. रंगभूमी म्हटलं आणि त्यातल्या त्यात विनोद म्हटलं की एका विनोदाच्या बादशहाची आपल्याला नेहमीच आठवण होते आणि ती दिग्गज व्यक्ती म्हणजे सतीश तारे सर. खरं तर सतीश तारे सर जरी आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्याबद्दलच्या आठवणीच इतक्या ताज्यातवान्या करणाऱ्या असतात की त्या आठवणी आम्हाला जिवंत ठेवतात. सतीश तारे सरांचा हजरजबाबीपणा हा खरं तर एक अभ्यासाचा विषय होता की कसं सुचायचं त्या माणसाला. तुम्हा सगळ्यांनाही ते मान्य असेलच. एकदा असाच किस्सा घडला जो बारामतीकरांना सुद्धा मला सांगायचा आहे. सतीश तारे सरांना एकदा एका नाटकाच्या प्रयोगाला पोहोचायचं होतं. त्यांना थोडासा उशीर झाला पोहोचायला. निर्मात्याचा त्यांना फोन आला, अरे सतीश किती उशीर झाला आहे, 15 मिनिटं राहिलेत प्रयोग सुरू करायला, कुठे आहेस तू? हो मी आलो आहे आता थिएटरच्या बाहेरच आहे मी उभा, पण मला एक कळत नाही आहे की थिएटरच्या बाहेर आपल्या नाटकाचं पोस्टर कसं काय नाही लावलेलं. सतीश कुठल्या थिएटरच्या बाहेर उभा आहेस तू, असं काय करताय? वाशी थिएटरच्या बाहेरच तर मी उभा आहे ना, तारे म्हणाले. निर्माते म्हणाले, सतीश वाशीला प्रयोग नाही आहे, आपला शिवाजी मंदिरला प्रयोग आहे दादरला, आता तू तिकडे काय करतोयस? आता काही नाही, आता मी आ वाशीत उभा आहे. हजरजबाबी होते ते. अशाच एका कार्यक्रमाला सतीश तारे सरांना पोहोचायचं होतं आणि नेहमीप्रमाणे त्यांना थोडासा पोहोचायला उशीर झालेला होता. मित्राच्या गाडीतून ते चाललेले होते. मित्रानं छान FM वरती गाणी वगैरे लावलेली होती आणि आयोजकांचा फोन येत होता, तारे सर कुठे आहात, अहो किती उशीर झाला आहे, तारे सर कुठे आहात, किती उशीर झाला आहे. हो पोहोचतोय, 2 मिनिटात पोहोचतोय मी आता, 2 मिनिटात पोहोचतोय, असं चालू होतं. अर्ध्या तासाने आयोजकांचा चिडून फोन आला, तारे सर बघा आता घड्याळात किती वाजलेत आणि मला सांगा. किती वाजलेत सांगा मला. हो सांगतो हां, किती वाजलेत घड्याळ, मनगट दिलंय घड्याळ, काय दिलं नाही ना देवानं, वाजलेत बघा, 98:03 झाली आहेत बघा. कसं शक्य आहे तारे, 98 कसे वाजतील? ओ सॉरी, ते रेडिओ मिरचीवरचं आलं होतं, 98.3 मला वाटलं तेवढेच वाजलं. असे सतीश तारे सर, पण त्यांच्यातली जी गंमत होती ती नेहमीच आपल्याला जिवंत ठेवते. नाट्य गौरवच्या निमित्तानं पुन्हा एकदा सतीश तारे सरांचा उल्लेख झालाय. जोरदार टाळ्यांनी आपण सरांना एक मानाचा मुजरा करूयात. मंडळी, पर्यावरण वाचवलं पाहिजे आणि खरं तर ती काळाची गरज आहे. हा संदेश आपण नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून, माध्यमांमधून ऐकत असतो, पाहत असतो, पण हाच संदेश द्यायचा ठरवलेला आहे पुण्यातल्या काही चिमुकल्यांनी. ही चिमुकली मुलं निघालेली आहेत शनिवार वाड्यापासून ते थेट गेटवे ऑफ इंडियापर्यंत स्केटिंग करत करत, आणि हातामध्ये आहे एक छानसं छोटंसं रोपटं. आणि संदेश हाच आहे की हे रोप लावा, कारण हेच आपल्याला उद्या जगवणार आहे. बघूयात त्यांच्या या उपक्रमाबद्दलची एक ध्वनिचित्रफीत. काय कसे आहात सगळे, हसताय ना? तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही इथे कसे. आम्ही एक छोटासा मेसेज द्यायला आलोय, चला हवा येऊ द्या. नाही नाही, चला शुद्ध हवा येऊ द्या. द ॲडव्हेंचर हा पुणेतर्फे पुणे ते गेटवे ऑफ इंडिया अशी एक स्केटअवे एक्सपिडिशन आपण आयोजित केलेलं आहे, ज्यामध्ये वयाच्या 7 ते 14 वर्षाची अशी 18 मुलं भारताच्या विविध भागातून हे पुणे ते जुन्या हायवेने पिंपरी चिंचवड करत, तळेगाव दाभाडे करत, खंडाळा घाट उतरून
हे वाशी मार्गे दादर मार्गे गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहेत. हे करण्यामागचा उद्देश सेव्ह एन्व्हायरमेंट हा आमचा एक स्लोगन आहे. पण आम्ही बसणार नाही. आमा बच्चे कंपनीची ॲडव्हेंचर मोहीम सुरू होते. पुणे ते गेट ऑफ इंडिया या उपक्रमाद्वारे जे निधी उभे राहणार आहे त्यातल्या 10 लाख रुपये निधी आम्ही मुख्यमंत्री निधीला मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या मदतीकरण्याकरता आम्ही ते त्यांना सुपूर्त करणार होतो. प्रत्येकालाच असं वाटतं की आपण कलाकार असावं, कारण कलाकारांकडे जादू असते असं म्हणतात. पण इथे एक व्यक्ती उपस्थित आहे ज्यांच्या हातात खरंच जादू आहे आणि ते याच भागातले आहेत. ते जादूगार आहेत, अनेक ठिकाणी त्यांनी प्रयोग केलेले आहेत आणि आज आपल्यामध्ये ते उपस्थित आहेत. महेंद्र माने यांना या मंचावरती मी येण्याची विनंती करतो. या सर. महेंद्र सर, मनापासून स्वागत तुमचं या मंचावरती. याही कलाकारांना तुमची कला बघण्याची संधी मिळावी. एक नोट आहे माझ्या हातामध्ये असणार आहे आणि ह्या नोटातनं नोटा कशा बनतात. माझ्याकडे 100ची नोट आहे पहा. हात एकदम खाली आहे माझा आणि खाली हातातनं ह्या 100च्या नोटेतून नोटा कशा बनतात ते तुमच्यासमोर दाखवणार आहे. दुसरा हात पण मी खाली दाखवतो. इकडे एकदम खाली हात आहे. इकडे गांधी जे आहे उलटी नोट करून दाखवतो. खाली एमटी आहे म्हणजे एकच सर नोट आहे. बघा एकच नोट आहे. ह्या नोटेतनं दुसरी नोट कशी तयार होती ती तुमच्यासमोर दाखवतो. 1, 2, 3 म्हणलं की याच्याकडे 100चे 200 रुपये झालेले आहेत. बघा आणखीन एखादा दाखवा ना सर. दाखवणार आता ह्या नोटा मी माझ्या खिशात ठेकतो आणि एक सरांची नोट घेणार आहे. माझ्याकडे एक छोटासा पेन आहे आणि हा ही पेन काय जादू करतोय तर एक नोट सर मला आहे का तुमच्या खिशामध्ये. ओके सरांची नोट मी तुमच्या समोर फाडणार आहे. बघा सर कश सर धक्का बसला फाडणार म्हटल्यावर धक्का बसला. जरा नोट आहे का असं विचारलं. आता ही नोट मी फाडतोय कशी तुमच्या समोर दाखवते बघा. ओके हा पेन आहे पहा आणि ही नोट आहे. हा पेन मी पूर्णपणे नोटेतून आरपार करणार आहे. हे बघा तुमच्या समोर पूर्णपणे नोटेतून आरपार केलेला आहे पेन. थोडीशी नोट सर फाडणार आहे. घाबरू नका. ही थोडीशी इकडे फाडणार आहे. इकडे फाडणार आणि इकडे फाडणार आहे. सर कुठं नोट फाटली का बघा. सर घाबरल्यासारखं वाटतं. आहे तशीच नोट आहे सर. ही तुमची नोट तुम्हाला एक असा. वा वा तर खूप छान वाटलं कालच्या आणि आजच्या भागात तुम्ही आमच्या बरोबर राहिलात आणि बारामतीकरांचा पाहुणचार आपण घेतलेला आहे जो आयुष्यभर आमच्या लक्षात राहणार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना नाट्यगौरवसाठी मनापासून शुभेच्छा. अवॉर्ड्स तुम्हालाच मिळत. तर आपण भेटूयात नवीन विषयासह नवीन कलाकारांसह याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.